पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी स्वतःच्या हाताने सैनिकांना मिठाई भरवली. कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींसमोर जवानांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. वंदे मातरम गाणं ऐकताना मोदीही मंत्रमुग्ध झाले. कारगिलमध्ये मोदींनी स्वतः सीमेवरचा आढावा घेतला, तसंच अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोदींनी विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना देखील पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. कारगिलमध्ये मोदींनी जवानांना संबोधित केलं. जवान हेच माझं कुटुंब असून एवढी चांगली दिवाळी आणखी कुठे साजरी करता येणार, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कारगिलमधील शौर्याचा पंतप्रधान मोदींनी गौरव केला. चारही बाजूला विजयाचा जयघोष असून कारगिलची दिवाळी मी कधीच विसरू शकत नाही. इथली दिवाळी म्हणजे दहशतवादाच्या अंताचा उत्सव असल्याचं मोदींनी म्हटलंय. ठाण्यातल्या शिंदे गटाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी सेल्फीही घेतला. लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात उत्साह पाहायला मिळतोय. विठ्ठलाला पारंपरिक दागिन्यांचा साज चढवण्यात आलाय. पिठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही दागिन्यांनी सजवलंय. दिवाळीच्या पर्वावर पुण्यातील दगडूशेठ मंदिर पण सजलंय. मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पुण्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. आज दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात विशेष महापूजा करण्यात आली. उद्योगपती अनंत अंबानी शिर्डीतील साई दरबारी आले. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी अनंत अंबानींकडून साईचरणी 1,51,00,000 धनादेश अर्पण करण्यात आला. मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे पुण्याच्या खेडमधील ठाकूरवाडीतील आदिवासी बांधवांना मिठाई आणि कपडे वाटून दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष, डबेवाला रोटी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. नागपूर मेट्रोनं दिवाळीनिमित्त 1050 स्क्वेअर फुटांची भव्यदिव्य महारांगोळी काढली आहे. सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनच्या आत ही 32x32 चौरस फुटांची रांगोळी असून यात 12 रंगांचा वापर करण्यात आलाय. संस्कार भारतीच्या कलाकारांनी ही रांगोळी काढली आहे. नागपुरातील उत्तलवार बंधूंनी दिवाळीनिमित्त प्रतापगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. किल्ला तयार करण्यासाठी त्यांनी पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर केला आहे. पुरंदरमधील परिंचे गावात शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्याबाबत पवारांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून दिवाळीचा कार्यक्रम सुरू आहे. अंध अपंग कुष्ठरोगी बांधवांसोबत राणा दाम्पत्य दिवाळी साजरी करत आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर एमसीएच्या एपेक्स काउन्सिलमध्ये सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यानिमित्तानं वर्तमानपत्रात पहिल्या पानावर त्यांची जाहिरात छापून आली आहे. त्यामुळे नार्वेकर सक्रिय राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज संगमनेरमध्ये साखर कारखाना कार्यस्थळावर लक्ष्मीपूजन करण्यात आलं. दिवाळीत झेंडूच्या फुलांचे दर कोसळले. दसऱ्याला झेंडूचा दर 100 ते 120 रुपये प्रति किलो होता, पण आज 30 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय. इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिलेल्या वीर राणी कित्तूर चंदमाच्या कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. वेगवेगळी कलापथकं शोभायात्रेचं आकर्षण ठरली आहे. बीड शहरामध्ये पोलीस बॉईज संघटनेच्या वतीनं पोलीस वसाहतीमध्ये पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे फटाके आणि फराळाचं साहित्य घेऊन पोलीस वसाहतीमध्ये पोहोचले आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या चिमुकल्यांसोबत फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचं जवळपास 100% नुकसान झालंय. त्यामुळे सरसकट पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असं विखे पाटील म्हणाले. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे केस ओढत तिला आयटम असं संबोधल्यानं एका 25 वर्षीय उद्योजकाला 1.5 वर्षांचा तुरुंगवास सोठवण्यात आलाय. पीडितानं पोलिसात याची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
दिवाळीच्या निमित्ताने खानदेशात व्यापारी वर्गात खतावणी म्हणजेच वही पूजन करण्याची परंपरा आहे, तर आज व्यापाऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने वही पूजन केल्याचं पाहायला मिळालं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दिलीप कोल्हे गेल्या 30 वर्षांपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. सिडकोने अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी केली आहे. सिडकोकडून 7849 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. नेरूळ उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर बामणडोंगरीमध्ये ही घरं उपलब्ध होणार आहेत. उद्यापासून या घरांची अर्ज विक्री सुरू केली जाणार आहे. आमदार बबन शिंदे आणि त्यांच्या पत्नींनी ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड केली आहे. ऊसतोड मजुरांना त्यांनी दिवाळीच्या फराळाचं वाटप केलं. ऊसतोडणीसाठी 18,000 कुटुंब विठ्ठलराव शिंदे यांच्या कारखान्यावर आले. अमरावतीच्या मालखेडजवळ 19 डबे काल रात्री रुळावरून घसरल्यानं काही रेल्वे रद्द करण्यात आल्या. आता हा मार्ग सुरळीत करण्यासाठी 700 अधिक कर्मचारी आणि 30 अधिकारी घटनास्थळी आहेत. कल्याणमध्ये आज एनएमटीच्या बसमध्ये गॅस गळती झाली होती, तर चालकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळलाय. तर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बसवर पाणी मारत परिस्थिती नियंत्रणात आणली. मुंबईत ऐन दिवाळीत बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केलंय. पगारवाढ आणि बोनससाठी बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी आज मरोडेपोत संप केला. मरोळनंतर दिंडोशी देपोतही कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. संपामुळे सणासुदीच्या काळात वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतोय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केलंय. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव शिवारात शेतीचं मोठं नुकसान झालंय, मात्र अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाहीये. नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बुलडाण्याच्या जळगाव जामोदमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील आखतवाडेतील शेतकऱ्यांनी चटणी भाकरी खात काळी दिवाळी साजरी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय, पण शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाहीये, त्याचा निषेध आज शेतकऱ्यांनी केला. वर्ध्याच्या आर्वीत रखडलेल्या घरकुलाच्या पैशाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आलंय. घरकुल मंजूर होऊन 5 वर्ष झाली आहेत. कर्ज काढून घर बांधण्यास सुरुवात केली आहे, त्यासाठी राहतं घर पाडण्यात आलं, मात्र अजूनही घरकुलाचे पैसे मिळाले नाहीयेत. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या अश्वत्थामा अर्थात अस्तंबा ऋषींच्या यात्रेची सांगता झाली आहे. नंदुरबारच्या तळोद्यातील हनुमान मंदिरात गेल्या 2 दिवसांपासून यात्रा सुरू होती. भाविकांनी यात्रेसाठी मोठी गर्दी केली होती. भारत पाक मॅचबाबत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शेवटचे 3 ओव्हर पाहून आनंद व्यक्त केल्याचं ट्विट केलं. त्यावर एका पाकिस्तानी फॅननं त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली, तेव्हा पिचाई यांनी त्याला जबरदस्त उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं. टेस्लाच्या गाड्या पुढील वर्षीपासून भारतीय रस्त्यांवर धावताना दिसण्याची शक्यता आहे. टेस्ला सर्वप्रथम आपली मॉडेल 3 कार भारतात लॉन्च करू शकतं असा अंदाज आहे. देशभरात दिवाळीचा सण सुरू आहे आणि अशातच दृश्यम 2 निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी सांगितली आहे. 24 आणि 25 तारखेला दृश्यमची तिकीट बुक करणाऱ्यांना हा चित्रपट मूळ किमतीपेक्षा 25% कमी दरात पाहायला मिळू शकतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.